याला आपण सन्मानित करतोय आकर्षक सन्मान चिन्ह देऊन. माझी वेळ देखील इथे संपेल आणि जशी मॅच सुरू होईल मायक्रोफोन वरती जॉईंट होतील मुंबई परिसरातील एक बुलंदाबाज प्रशांत गायकवाड सर. या गायकवाड सर आपल्या मायक्रोफोन वरती स्वागत आहे. हॅलो हॅलो. एकदा कॅमेरामॅन फोकस करो. या ठिकाणी रोहन शिंदे यशस्वी कर्णधार राहिलेत आणि जर पाहिलं तर ए ग्रुपचा टॉपचा संघ राहिला आहे. अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन. आणि साहिल माऊली संघाचे ओनर जर आपण पाहिलं तर कौतुक करावं लागेल. मी घेऊन जातोय तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये. मी प्रशांत गायकवाड फ्रॉम भटवाडी घाटकोपर. त्याचबरोबरीने आमचे परम मित्र आणि औंडेगावचे युवा समालोचक खेळाडू अर्थातच ओमकर शिंदे ओमी आपलं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो. थँक्यू. वळणार आहोत मॅचच्या दिशेनं. जिमी मेदगे सर खेड तालुका टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचे सचिन तेंडुलकर म्हणून त्यांची ओळख आहे. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. पंचांचा इशारा येतोय. मॅचला सुरुवात होतीये. चला जिमी सर आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. आपणच देखील रिक्वेस्ट करतो प्लीज. मॅचला होतीये सुरुवात. पहिलाच बॉल यावेळेचा पहिलाच बॉल जर आपण पाहिला अवांतर 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 चेंडू असणार आहे. अवांतर धावसंख्येत वाढ होते. हा खराब बॉल मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात थोडीशी कडतर आपल्याला पाहायला मिळते. यावेळी पुन्हा एकदा हा अवांतर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. दोन लागोपाठचे खराब बॉल मैदानाच्या आतमध्ये पिचिंग केले जात आहेत. निलेश बांगर या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि या गावचं जर आपण पाहिलं ना तर निलेश बांगर याला देखील मोठी मागणी KPL कुडे बुद्रुक प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. यावेळी पुन्हा एकदा हा चेंडू जर आपण पाहिला तर हा बॉल चांगला आहे. एक चेंडूचा खेळ अगदी मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला आहे. आजच्या संपूर्ण दिवसात कालच्या दिवसात देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं ना तर 50 धावांची खेळी करणारा एकमेव खेळाडू नाव घेईल जिमी मेदगे. यावेळेचा बॉल ऑन साईडला. पायांवर चेंडू होता त्याला फ्लिक केलाय. चेंडू चाललाय अगदी सुसाट वेगात. अवाक्या बाहेर बॉल असणार आहे. चेंडूचा थँक्यू व्हेरी मच. जर आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः तोडफोडीचं काम केलं जात आहे. नो बॉल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. थ्रो गोलंदाजी जर आपण पाहिलं ना तर गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. हा बॉल असणार आहे नोचा. हा खराब बॉल असणार आहे. दरम्यानचा चेंडू फ्री हिटचा आहे. फ्री हिटचा दणका. जर प्रेक्षकांना तुम्ही पाहिलं ही KPL फक्त स्पर्धा नाहीये. हा KPLचा खेळ म्हणजे इमोशन्स आहेत खेळाडूंचं जर आपण पाहिलं ना तर भावना या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त होत असतात. यावेळेचा बॉल कैलास आलेत. कैलासचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. चेंडू जर पाहिलं ना तर चांगला गॅदर केला. कैलास कौतुक करावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. 38 सर्कलच्या बाहेर अगदी एक क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं डीप काउ कॉर्नरला एक डीप जर आपण पाहिलं मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. आणि यावेळचा बॉल जर आपण पाहिला एक सिंगल पाहायला मिळते. डावकोऱ्या शैलीचे गोलंद बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्की स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला पाहायला मिळतील. शरद असतील. शरदने देखील कालच्या
मॅच मध्ये प्रभावित केलं होतं. या स्पर्धेतली पहिली मॅच जेव्हा झाली होती तेव्हा शरद अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये बरसले होते. त्याच प्रकारची बॅटिंग तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. डावखुऱ्या शैलीचे फलंदाज आहेत जिम्मी मेदगे सर. स्वतः गोलंदाजी मार्गवर जर आपण पाहिलं, स्टार्टअप केलंय, सुरुवात केली आहे, मॅच मात्र नक्कीच ऑन असणार आहे दोन्ही संघांकडे. सर तुम्ही वेळ भरपूर घेताय प्लीज. यावेळेचा बॉल आपण जर पाहिलं तर हा बॉल अवांतर पाहायला मिळणार आहे. अवांतर धावसंख्येत वाढ होते. व्हाइट बॉल, पंचांचा इशारा येतोय. 11 धावा, तब्बल 10 फलकावर लगावल्या जात आहेत. आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर दुसऱ्या ओव्हरला देखील इथे जिम्मी मेदगे सरांची सुरुवात झाली. 11 धावा 10 फलकावर आहेत. निलेश बांगर सर धाबा बरोबर डिपल्यात याची देखील तुम्ही नोंद घ्या. थँक्यू. 11 धाबा धफल कॅमेरे असणार आहेत. आणि यावेळेचा बॉल ऑफ स्टंपच्या रस्सा बाहेरचा बॉल आहे. टप्पा पडला या सिमेंटच्या विकेटवर देखील. बॉलला गर 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 वळवलं जात आहे. आणि यष्ट्यांच्या पाठी जर आपण पाहिलं ना कपिल गोपाळे या खेळाडूला देखील आपण पाहतोय. यांच्याकडे देखील चांगली बॅटिंग लाईनअप, चांगली गोलंदाजीची. जर आपण पाहिलं यावेळी बॉल रडार मध्ये आलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक किसन लोखंडे. आणि किसनने आज मात्र नक्कीच पूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत प्रेक्षकांना भरपूर नाराज केलंय. कारण हा खेळ किसन लोखंडेचा नाहीये. किसन लोखंडे ज्या दर्जाचा खेळाडू आहे ना त्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये होत नाहीये. पहिल्या ओव्हरची समाप्ती होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 धावा या धावफलक्यावर आपल्याला पाहायला मिळतात. 12 रन्स 12 धावा धावफलक्यावर आपल्याला पाहायला मिळतील. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. महत्वपूर्ण मॅच आणि रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जवळजवळ आपण पाहिलं मित्रांनो तर 1:00 आणि गतवर्षीच्या उत्कृष्ट फलंदाजाचा मान देखील याच किसन लोखंडेला मिळाला होता. आमच्यापर्यंत दर्शन गळवत आहेत. दर्शन काणसकर गुणलेखकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील. आणि काय जर आपण पाहिलं तर थाट असणार आहे. पीजी इंडियन संघाचं खरोखर मी कौतुक करेल. आणि खरोखर श्रेय जर आपण पाहिलं ना तर शुभम कामते या खेळाडूला मी पूर्ण श्रेय देईल. कारण दोन्ही मॅच मध्ये आयकॉन खेळाडूंचा झेल त्याने जवळपास जीवाच्या आकांताने ज्या ठिकाणी जर आपण पाहिलं ना चांगले चांगले खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये खराब क्षेत्ररक्षण करतायत. परंतु शुभम कामते या खेळाडूने मात्र नक्कीच प्रभावित केलेलं. इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस होईल. नेक्स्ट मॅच आपण तयारीत राहायचं आहे. HB रायडर्स वर्सेस RD पॅन्थर्स आपल्याला खेळण्याच्या दृष्टीने हा पहिला पुकार असणार आहे. आपण खेळण्याच्या दृष्टीने तयारीत राहा. आजच्या दिवसात जर मित्रांनो आपण पाहिलं ना तर जवळपास आपल्याला 7 मॅचेस खेळवायच्यात आणि त्या व्हायला पाहिजे याची देखील तुम्ही दखल घ्या. किसन लोखंडे LK गोलंदाजी मार्गवर. हा फुल टॉस, नो बॉल, पंचांचा इशारा येतोय. फाईन लेगला चेंडू खेळून काढला जातोय. सरळ लॉंग लेगला ट्रॅव्हल होईल. नो प्लस, मिळतील त्या पूर्ण 4 धावा. टोटल 5 धावा या बॉलवर मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहेत. रोहन शिंदे या खेळाडूने काय प्रभावित केलंय. गेल्या मॅच मध्ये पहिल्या बॉल पासून त्यानं सुरुवात केली आणि अक्षरशः गोलंदाजांच्या चिंधडे उडवून टाकल्यात. गोलंदाजांचा कर्दन काळ म्हणून ज्याला ओळखलं जातं. पुण्यावरून जर आपण पाहिलं तर भरपूर वेळा सातत्यानं गाव लीग स्पर्धा आणि गाव चॅम्पियन स्पर्धांमध्ये त्यांचा चांगला परफॉर्मन्स राहिलाय. आणि या स्पर्धेत देखील त्यांचा चांगला परफॉर्मन्स. या वेळेचा बॉल जर आपण पाहिला लॉंगॉनला खेळलाय. समीर येत आहेत. समीरचं चांगलं क्षेत्ररक्षण. त्या ठिकाणी चेंडू तर अडवलाय. जर आपण पाहिलं ना बॉल पकडण्यापेक्षा स्वतःला सावरणं हे भरपूर आणि खूप जास्त महत्वाचं त्यांनी ठरवलंय. इथे जर आपण पाहिलं तर दिवसा जाऊ डवळ्या या ठिकाणी समोरासमोर चोऱ्या केल्या जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. जर आपण पाहिलं तर खेळाडू स्ट्रायकिंग एंडवर असणार आहेत. यावेळी निलेश बांगर.
निलेश मंगर टू किसन लोखंडे. यावेळचा बॉल हा ट्रॅकर त्याला मिड विकेट काव कॉर्नरला खेळून काढलाय. अक्षरशः सीमारेषा तोडून फोडून चेंडू आउट ऑफ द पार्क येतोय. दणदणीत खणखणीत लांबच ला मोरसा. केपीएल ब्रँडेड षटकार भिजे. आपण पाहिलेलं आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, सर्व मान्यवरांचं, सर्व क्रीडा रसिकांचं आणि केपीएल स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या सर्व खेळाडूंचं, मी प्रशांत गायकवाड फ्रॉम भटवडी घाटकोपर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. थँक्यू व्हेरी मच. आपणही या ठिकाणी आला, स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल तुमचंही थँक्यू. यावेळेचा बॉल ओहो हा अव्वल दर्जाचा चेंडू. बडे मॅच का बडा खिलाडी. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं ना, जर किसन लोखंडे ज्या दर्जाचा गोलंदाज आहे त्याच दर्जाचा उत्कृष्ट फलंदाज. या वेळेचा बॉल हवेत असणार आहे. गणेश त्या ठिकाणी गणेश वांगर सर येत आहेत. जर आपण पाहिलं तर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु जर आपण पाहिलं ना तर बॉलवर सरळ बॅटवर सरळ बॉल येत नाहीये. बॉलवर चांगला प्रहार केला होता. बॉल जर आपण पाहिला तर टॉस झाला, टप्पा पडला, चेंडूने भरपूर उसळी घेतली. अखुर टप्प्याचा बॉल त्याला मात्र नक्कीच ऑन साईडला खेळण्यात यश आलं नाहीये. किसन पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेचा बॉल हा चांगला आहे आणि त्याला पाठवलाय. चाललाय चेंडू, खिलाडी बन गए दर्शक और दर्शक बन गए दीवाने. चेंडू आउट ऑफ द पार्क येतोय. लांबच लांबवरचा फटका. व्हेरी मच डिझे, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करेल, कारण या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण देखील या ठिकाणी प्रभावित करण्याचं काम केलंय. किसन लोखंडे याचं थोडस जर आपण पाहिलं ना, महागडी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या 34 धाबा. जर आपण पाहिलं तर 34 रन्स टू ऑन अ बोर्ड. या ठिकाणी जर आपण पाहिलं या ओव्हरमध्ये 22 धाबा तब्बल खर्च केल्या. 22 धाबा आणि किसन लोखंडे यांच्यासारखे गोलंदाज असल्यावर जर आपण पाहिलं ना तर टीम अपेक्षित अपेक्षा बाळगणार नाहीये. अपेक्षित जर आपण पाहिलं ना तर धावा गेल्या मॅचमध्ये या आधीच्या मॅच जी झाली त्याच्या आधी जी मॅच झाली, एका बाजूला जर आपण पाहिलं D3 स्टार आणि दुसऱ्या बाजूला ND लायन्स हा संघ खेळत होता, त्यामध्ये जर आपण पाहिलं ना तर संघ मालकांचं कार्य अतिशय उत्कृष्ट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. निरंजन नानांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. काय गोलंदाजी केली आहे, भन्नाट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. या बळीचा बॉल हा ट्रॅकर. जर आपण पाहिला चेंडू हवेत असणार आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. शरदच्या बॅटवर सरळ सरळ बॉल येत नाहीये. जर आपण पाहिलं ना तर गोलंदाज वेग थोडासा मंदावलेला पाहायला मिळतोय. मिश्रण चांगलं पाहायला मिळतंय. जर आपण पाहिलं ना धावसंख्या इथून 36 जमा धावफलकावर पाहायला मिळतील. आणि पुन्हा एकदा दिनेश धंद्रे DD. या वेळेचा बॉल आणखीन एक हाफ ट्रॅकर शॉर्ट पिच चेंडू. जर आपण पाहिलं टप्पा पडला, चेंडूने वळण घेतलाय. डावखोऱ्या शैलीचे बॅट्समन बॅटिंग करत असताना तुम्ही अशा प्रकारचे चेंडू अशा प्रकारची मेजवानी देताय ना, तर हा जर आपण पाहिलं तर शरदचं बॅड लक म्हणावं लागेल आणि डेडी यांचं गुड लक म्हणावं लागेल. कारण हा बॉल जर आपण पाहिला ना, अक्षरशः लॉलीपॉप मैदानाच्या आतमध्ये टाकला होता, परंतु शरदला तो खाता आला नाहीये. ओहो हा बॉल चांगला आहे. यावेळी मात्र नक्कीच ऑन साईडला फटका फसलाय की काय. तडगेने दोन दाबा पळून पूर्ण केल्या जात, एक सिंगल पळून पूर्ण केली जाते. माफ करा, एक सिंगल असणार आहे. एका सिंगल ना धावसंख्येत वाढ होतीये. 37 दाबा. जर आपण पाहिलं उन्हाचा तडाखा अक्षरशः वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामध्ये खेळाडूंची चलबिचल, खेळाडूंची धावाधाव. आणि जर आपण पाहिलं तर चला
धावसंख्या जर आपण पाहिली तर 37-37 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. तिसरा षटक प्रगती पथावर असणार आहे. या वेळेचा बॉल ऑन साइड ला खेळ आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक खूप दूरवरतून येत आहेत. कैलास आलेत. कैलासचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडू फेकलाय. दरम्यान जर आपण पाहिलं तर 2 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जातात. D3 स्टार संघाचे खेळाडू जे पॅवलियन मध्ये उभे आहेत, तुम्ही दादांना खाली बसून घ्या कारण खेळाडू कन्फ्यूज होऊ शकतो. हा थँक्यू व्हेरी मच. या वेळेचा बॉल अगदी जर आपण पाहिला हा अकुर टप्प्याचा बॉल, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र या बॉलला म्हटलं जातं. 39 रन्स टू वन बोर्ड. 39 धावा धावफलक्यावर आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र अक्षरशः जर मित्रांनो पाहिलं ना तर श्रीलंकेसाठी मलिंगा आणि इंडियासाठी बुमरा वारंवार या चेंडूला मैदानाच्या आतमध्ये पेश करत असतात. ओहो हा स्लोवर वन थोडासा खराब बॉल, परंतु समीरने हेरलाय. समीरने पकडलाय कॅच आणि डीडी आयकॉनला बाद करण्यात मात्र नक्कीच यश आलंय. हा चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये जल्लोष होतोय आणि जल्लोष कसला असणार आहे. गेल्या कालच्या दिवसात पर्पल कॅपचे मानकरी राहिले होते. उत्कृष्ट गोलंदाजीचा नजराणा राहिला आणि या मॅच मध्ये या बॉलवर जर आपण पाहिलं तर फसवा लालच बुरी बला आहे, लालच दिली आणि त्या ठिकाणी निलेश बांगर खेळाडू बाद होतोय. डीजे चार ओव्हरचा 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. प्रेक्षक हो तुमच्या माहितीसाठी एकदा जोरदार टाळ्या दिनेश धंद्रे यांच्यासाठी व्हायला पाहिजे. केवळ 5 धावा खर्च केल्यात आणि निलेश बांगर आयकॉन खेळाडूला माघारी परतवण्यात यश आलंय. डीडी साठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. अफलातून गोलंदाजीचा नजराणा. जर आपण पाहिलं ना तर मॅच रंगतदार अवस्थेत. इथून जर आपण पाहिलं ना तर 39 धावा आहेत आणि महत्वपूर्ण महत्वाचा गडी बाद करण्यात यश आलंय. गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर गोलंदाज कैलास गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळतात. कैलास येत आहेत. हा बॉल अगदी वेगात हाताळलाय मैदानाच्या आतमध्ये. जर आपण पाहिलं तर कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न मानस धाडस केला आणि ते धाडस मात्र नक्कीच पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कैलासचा हा चेंडू जर आपण पाहिलं ना अक्षरशः इंटरनॅशनल क्रिकेटरला देखील लाजवेल त्या प्रकारचा त्या दर्जाचा चेंडू. ओहो हो हा चेंडू देखील भन्नाट वेगात वेग 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 आणि वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. कैलास 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 आणि कैलासच्या गोलंदाजीचा बोलवायला राहिला आहे. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव. दिनेश धंद्रे काय गोलंदाजी केली आहे, पूर्णतः कम बॅक केलं खेळलंय. त्या ठिकाणी जर आपण पाहिलं क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलवर येतील बॉलला पाठवलंय. सरळ पंच कळवत आहेत समीर सर. सरांचा इशारा येतोय चेंडू जाईल सीमा रेषेच्या अगदी बाहेर येतोय. दणदणीत चौकार. पावलांचा रन अप आणि त्यामध्ये आउटफील्ड भरपूर खराब आहे, परंतु कपिलने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलंय. क्षेत्ररक्षणाचं नाव जर घेतलं ना तर मित्रांनो खेळाडूला विसरता येणार नाहीये. जर आपण पाहिलं तर कालच्या दिवसात ज्याने अक्षरशः डोळ्याची पारणं फेडली ही स्पर्धा गाजवत असताना कुठल्याही प्रकारे बॅटिंग केली नाही, कुठल्याही प्रकारे बॉलिंग केली नाही, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघाला विजयश्री खेचून आणण्यामध्ये त्याचे 100% राहिले. शुभम कामतेचं मी कौतुक करेल. आणि त्याचबरोबरीने जर आपण पाहिलं उल्हासचं देखील कौतुक करावं लागेल, कारण गेल्या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर जल्लोष अनावर झाला नाही आणि त्या ठिकाणी जर मैदानाच्या आतमध्ये मॅच झाल्या मैदानाच्या आतमध्ये आले.
त्याचबरोबरीने आंबेगाव तालुक्यातून यशवंतजी भवारी साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले. साहेब आपलं देखील हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. आपणही या ठिकाणी आलात, आपले मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. आणि त्याचबरोबरीने एनबे गावचे माननीय श्री आदरणीय काशीनाथ गोंगे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. किसनराव सांडबोर, गोविंदजी गोंगे, देवका काळे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करेल. आपणास देखील विनंती, आपण या ठिकाणी व्यासपीठावर या. बबन जाधव औदरचे मेदगे साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करेल, कारण या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून मान्यवरांची अति उपस्थिती ही लाख मुलाची असणार आहे. कारण कुडे बुद्रुक ही फक्त केवळ प्रीमियर लीग नाहीये, हा केवळ क्रिकेटचा खेळ नाहीये, तर इथं प्रत्येकाची मन आणि प्रत्येकाचा मान सन्मान, अतिथी देव भव असं का म्हटलं जातं, त्याचं मूर्तिमंत उदाहरण आज 10व्या पर्वात आपण पाहत आहे. साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करेल. पुन्हा एकदा डीडी गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसरं संघासाठी अंतिम शेवटचं षटक असणार आहे. गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात. शिवसेना शाखा प्रमुख राजेंद्रजी बुरुड साहेब एच बी रायडर संघाचे संघमालक, अर्थातच हनुमंत बांगर साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करेल. विकास सोसायटी चेअरमन रामजी कामथे साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करेल. यावेळी जर आपण पाहिलं तर वसंतजी धंद्रे साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो. मॅन फ्रॉम इंडियन आर्मी फौजी अर्थातच तुकाराम कानसकर साहेब आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत असणार आहे. साहेब आपणास विनंती आहे, आपण मंचावर या. शांतारामजी सावंत साहेब एक शॉट असणार माफ करा, परंतु मान्यवरांचे या ठिकाणी उपस्थिती ही लाख मोलाची असणार आहे. स्कोरर लक्ष देतात. थँक्यू. या वेळेचा बॉल आणखीन एकदा बी हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक रमेश येत आहेत, परंतु रमेश जर आपण पाहिलं ना, सूर्याची किरण जवळपास डोळ्यांवर आली आणि बॉल जर आपण पाहिलं ना तर हातातनं सुटलाय, निसटलाय, पडलाय आणि हा सरळ साधा सोपा झेल धरणीला दान केला आहे. आणि संघाचं अर्धशतक 51 धावा फलकावर लगावल्या जात आहेत. या वेळचा बॉल आणखीन एकदा बिग हिट केलाय, चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान जर आपण पाहिलं किसन लोखंडे एल के चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. सर षटकार असणार आहे, षटकार येतोय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हे खराब क्षेत्ररक्षण आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये विक्रम देखील झालाय. एकाच मॅच मध्ये जवळजवळ 12 कॅच ड्रॉप झालेले आपण पाहिल्यात. कालच्या दिवसाचा जर विचार केला तर 12 कॅच सोडल्यात देखील हा या स्पर्धेचा विक्रम देखील असणार आहे. यावेळी पुन्हा एकदा जीवनदानाचा फायदा, बॉलला पाठवलंय साइड स्क्रीन ला सलामी देणारा हा चेंडू चाललाय सीमा रेषा पार, येतोय षटकार. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं बॅट्समन महेश आलेत आणि आक्रमकतेचं रूप धारण केलंय. जर आपण पाहिलं टॉप गिअर मध्ये बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतील. यावेळी खोलोवर टप्प्याचा बॉल आहे, हा चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी किसन लोखंडे आले, चेंडू गॅदर केला, दरबांचा रफ पाहिलं तर दुसऱ्या धावेसाठी देखील कॉल केला दिनेश धंद्रे. दुसरी धाव त्या ठिकाणी कम्प्लीट केली, तिसऱ्या धावेचा देखील कॉल केला आणि 3 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जात आहेत. 65 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय, 30 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. 65 झाल्यात आणि 66 धावांचं लक्ष हे जिंकण्यासाठी असणार आहे. 65 धावा
यायचं लगेचच नाणेफेकीसाठी. मी विनंती करेल एच बी हनुमंत बांगर साहेब आणि दुसऱ्या बाजूला आर डी पॅन्थर अर्थातच दिनेश लोखंडे, दिनेश लोखंडे आणि राजू मेदगे. चला या संघ मालक. 65 झाल्यात आणि 66 धावांचं लक्ष हे जिंकण्यासाठी असणार आहे. 65 धावा झाल्यात, 66 बनवायच्यात. दरम्यान आपण टास्ककडे बोलतोय. महेश शिंदे कॅप्टन, चला वारंवार सूचना दिली जाते, अंतिम शेवटचा पुकार आहे. 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही आला नाही तर या ठिकाणी पॅनलाइज केलं जाईल. 5 धावांची पॅनल्टी आयोजक कमिटीच्या वतीने देत आहेत. एच बी रायडर आणि आर डी पॅन्थर, चला या. वारंवार सूचना केली जाते दादांनो, प्लीज इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टॉस करत आहोत याची देखील दखल घ्या. या ठिकाणी सौरभ काणसकर आहेत, टॉस केला जाईल. शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष माननीय श्री आदरणीय विष्णू शेठ गायकवाड साहेब, आपलं देखील मनापासून हार्दिक असं स्वागत करतो स्पर्धेच्या माध्यमातून, या कार्यक्रमाच्या या आयोजनाच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी आलात, आपलंही मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करेल. आणि त्याचबरोबरीने आदरणीय माननीय श्री भीमा बांगर साहेब, आपलंही मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करेल. थँक्यू व्हेरी मच. चला टॉस साठी या. एच बी रायडर राजू बुरुड साहेब शाखा प्रमुख आणि हनुमंत बांगर साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. आपले मनोप्रभा खार्तिक असं स्वागत आहे. दिनकर लोखंडे आलेत, यायचंय लगेचच प्लीज. हा हनुमंत बांगर साहेब कुठे आहात प्लीज, आपला भरपूर वेट केला, प्लीज विनंती आहे लवकरात लवकर या. टॉस केला जातोय, मी विनंती करेल. राजू मेदगे जर आपण पाहिलं तर कुडे बुद्रुक एक्सप्रेस म्हणून त्यांची ओळख आहे, तुफान त्यांच्या सोबत टॉस केला जातोय. एका बाजूला कॅप्टन असणार आहे महेश शिंदे आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं ना तर कर्णधाराच्या भूमिकेत असणार आहे कॅप्टन. जर आपण पाहिलं तर वैभव कदम या खेळाडूला कर्णधाराच्या भूमिकेत पाहणार आहोत. चला मॅच चालू करायची, पंचांना विनंती करतो टॉस या ठिकाणी टॉस केला जाईल. थँक्यू. हॅलो, हॅलो, हॅलो. दोन्ही संघांना विनंती आहे 12 प्लेअर लावायचा आहे. हॅलो,
थँक्यू व्हेरी मच. जर आपण पाहिलं तर वेळणार आहोत मॅचच्या दिशेनं आणि या ठिकाणी आमचे राजू मेहतगे सर कळवत आहेत, तुम्ही जर कॅच सोडताय तर तुम्हाला पराभूत्व हे पत्करावंच लागेल. पकडो कॅच, जितो मॅच, कॅचेस विन द मॅचेस. जिमी मेहतगे सरांचा झेल मैदानाच्या आतमध्ये सोडला. या ठिकाणी पॉइंटला चेंडू कट केलाय. जर पाहिलं तर त्या ठिकाणी गणेश बांगर सर मैदानाच्या आतमध्ये तब्बल 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. 4 धावा धावफलक्यावर. पहिल्या जर आपण पाहिलं तर पहिली मॅच आणि पहिल्याच मॅच मध्ये त्यांना आपण बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. या आधीच्या दोन्ही मॅच मध्ये गोलंदाजी केली. जवळपास आपण पाहिलं तर गेल्या मॅच मध्ये बॅट्समन बरसले होते महेंद्र वर्धक. यावेळी हा स्लो वर्वान घेते परिवर्तन करून टाकलेला हा चेडू. जर आपण पाहिलं ना तर थँक्यू व्हेरी मच. आणि त्याचबरोबरीने मुंबई महानगरपालिका बी एस बांगर अर्थातच भीमा बांगर साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो. आणि शाखा प्रमुख राजू बुरुड साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करेल. थँक्यू. वळणार आहोत मॅचच्या दिशेनं. मॅच त्या ठिकाणी जर आपण पाहिली तर 5 धावा धावफलक्यावर आहे आणि सहासष्ट धावांचं लक्ष असणार आहे. दिनेश सर आपणास विनंती असणार आहे की 3 ओव्हर झाल्यानंतर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन येऊ शकता. आणि पंच तुमच्या तुम्ही जर कॉल केला तरच मैदानाच्या आतमध्ये पाणी बॅट्स असतील ते घेऊन या. प्लीज टाइम भरपूर वेस्ट होतोय, आपण याची दखल घ्या. आताशी दिवसातली 3री मॅच चालू आहे आणि जवळजवळ 1:30 वाजत आलेत. 1 वाजता आपल्याला 3री मॅच चौथी मॅच चालू करायची होती, याची देखील तुम्ही दखल घ्या. तर गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर देवा गेंजे गोलंदाजी मार्गावर मात्र नक्कीच पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक. यंगस्टर खेळाडू, गतवर्षी स्पर्धा गाजवली. या वेळेचा बॉल जर आपण पाहिला अगदी पायांवर चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पंचांकडे अपील गेलीये परंतु ही अपील कशाची आहे या ठिकाणी कळत नाहीये. जर आपण पाहिलं ना काय चेंडू हाताळाय मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस होता, त्याला लोवर फुल टॉस बनवण्याचा प्रयत्न जिमी मेहतगे सरांनी केला परंतु त्या ठिकाणी काय घडतंय निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळतीये. जर आपण पाहिलं ना तर गेल्या धावांची नाबाद खेळी आणि याआधी जी कालच्या दिवसात पहिली मॅच या संघाची झाली. या वेळेचा बॉल वा वा आणि मैदानाच्या आतमध्ये वादळ वादळ शांत करण्याचं काम केलंय. जर आपण पाहिलं ना जिमी मेहतगे नावाचा डोंगर अगदी ढासळताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. देवा 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 आणि देवाचं कौतुक करावं लागेल. या ठिकाणी किरण कामते सर मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः जल्लोष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ज्या विकेटच्या शोधात संघ होता तो विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. तो विकेट मैदानाच्या आतमध्ये गेलाय. जर आपण पाहिलं ना धावसंख्या केवळ 5 धावा धावफलक्यावर असताना जिमी मेहतगे गणेश मेहतगे मैदानाच्या आतमध्ये बाद झालेत. 66 धावांचं लक्ष. एक आता मात्र नाही, आतापर्यंत लक्ष भरपूर छोट होत परंतु इथून जर आपण पाहिलं ना लक्ष्याचा पाठलाग करत असताना एखादा कैला एखाद्या खेळाडूला वाटेल कैलास पर्वत चढायचा आहे की काय. कारण जिमी मेहतगे नावाचा एक संघर्षाचा डोंगर ढासळताना आपल्याला पाहायला मिळतोय. जिमी मेहतगे बाद झालेत. जिमी मेहतगे पुढे जर आपण पाहिलं तर खेड तालुका टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचे सचिन तेंडुलकर म्हणून त्यांची ओळख आहे. आणि जिमी मेहतगे मैदानाच्या आतमध्ये बाद झालेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये समीर धंद्रे एस डी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. पहुया देवा, देवाचं कौतुक करावं लागेल.
या वेळेचा बॉल शॉर्ट पिच होता, त्याला मात्र नक्कीच पंचांनी हेरलाय, पंच कळवत आहेत. हा अवांतर असणार आहे, अवांतर धावसंख्येत वाढ होईल, धावसंख्येत भर होईल. समीरला गत वर्षीची फलंदाजी आठवावी लागेल, ज्यावेळी एक चेंडू आणि पाच धावांची गरज असताना. साहेब तुमच्या माहितीसाठी समोर गोलंदाजही तितक्याच चांगल्या ताकदीचा होता आणि त्या गोलंदाजाच्या विरोधात एक चेंडू आणि पाच धावांची गरज असताना समीरने षटकार ढोकलेला आणि सेमी फायनलच्या मॅच मध्ये संघाला विजय प्राप्त करून दिलेला तोच खेळाडू. या वेळेचा बॉल बॅकफुटला आले, गलीच्या दिशेनं पॉइंटला कट केला, बॅटचा फेस ओपन केला. त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दोन धावा अगदी सुखरूपरीत्या पळून पूर्ण केल्या जात आहेत. दोन धावांनी धावफलक पुढे सरसावलं जात आहे. मैदानाच्या चौफेर जर आपण पाहिलं ना तर शांतता पसरली आहे पूर्णतः, कारण जिमी मेदगे नावाचं वाद अगदी शांत पाहायला मिळत आहे. टॉस कोणी जिंकलाय आमच्यापर्यंत कळवा प्लीज. एचबी रायडर या संघानं टॉस जिंकलाय. काय घेतलं बॅटिंग? थँक्यू. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला वैभव कदम. आपण ही मॅच झाल्या झाल्या लगेच क्षेत्ररक्षण लावा, यावेळी इशारा देत आहे चेंडू खाली. जेल डीपला अगदी सरळ साधा सोप्पा जेल, मात्र नक्कीच त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची चुकी केली जात नाहीये. फलंदाज बाद होत आहेत, विकेटचं पतन. खेळवा डीजे. हा बॉल जर आपण पाहिला, जेल घेण्याची संधी होती. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय की सन लोखंडे बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि फलंदाज दाऊचित, दाऊचित स्वरूपात फलंदाज बाद होत आहेत. त्या ठिकाणी जर आपण पाहिलं सरपंच गणेश बांगर या ठिकाणी बाद होत आहेत. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, अक्षरशः संघ अडचणीत सापडलाय. आणि कपिल गोपाळे न्यू बॅटर बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. कपिल येत आहेत, कपिल कडे चांगली तर पाहू या संघाकडे देखील चांगली सुरुवात आहे, चांगली बॅटिंग लाईन अप आहे. दोन डावखुऱ्या शैलीचे फलंदाज या संघात असणार आहे. किसन लोखंडे जो अतिशय मातब्बल अष्टपैलू खेळाडू राहिलाय कुडे उद्रुक गावमध्ये, हा देखील 40+ एक डावखुऱ्या शैलीचा भरपूर ताकदवर खेळाडू. जर आपण पाहिलं किसन लोखंडेला, किसन लोखंडे कोण आहे हे दाखवून द्यावं लागेल. या वेळेचा बॉल हाफ ट्रॅकर ऑन साईडला खेळलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं खूप दूरवरतून येत आहेत. 11 धावा या धावफलक्यावर आतापर्यंत आपल्याला टोटल पाहायला मिळतील. एकदा गोलंदाज देवासाठी जोरदार डाव्या व्हायला पाहिजे, ज्या खेळाडूने जिमी मेदगेला बाद केलं, ज्या खेळाडूने समीर धंद्रेला बाद केलं आणि केवळ धावा खर्च केल्या त्या सहा धावा खर्च केले, दोन विकेट घेतले. एकदा देवासाठी जोरदार डाव्या व्हायला पाहिजे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 66 धावांचं लक्ष असताना 11 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. देवा गेंजे याच्यासाठी 500 रुपयांचं प्राइज संघमालक सुनील कामथे सरांकडून या ठिकाणी येत आहे. थँक्यू व्हेरी मच सुनीलजी कामथे, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत असणार आहे. मॅच जवळपास जर आपण पाहिलं ना तर 50% एका खाद्यामध्ये, मॅच दोन्ही संघांकडे समांतर आहे. 18 चेंडूंचा खेळ शेष असणार आहे आणि बनवायच्या त्या
55 धावा, 18 चेंडू आणि 55 धावांची गरज ही जिंकण्यासाठी असणार आहे. किसन लोखंडेला मैदानाच्या आतमध्ये बरसावं लागेल. किसन लोखंडेला मोठमोठे फटके मैदानाच्या आतमध्ये खेळावे लागतील, तेव्हा कुठे जाऊन मॅच मात्र नक्कीच विजयाच्या दिशेने जाईल पाहुयात. परंतु गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर शरद बांगर गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबरीने समालोचन कक्षामध्ये जर आपण पाहिलं तर ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये जो खेळाडू मॅच ऑफ द डे प्लेअर ऑफ द मॅच राहील त्या खेळाडूसाठी एक सन्मान चिन्ह ट्रॉफी दिली गेली आहे. अर्थातच भगवानजी शिंदे आपल्या मनोभरू कार्तिक असं स्वागत. मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून दिल्या गेल्या तर यावेळेचा बॉल निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळी हाफ ट्रॅक करे त्याला ऑन साइडला खेळला आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरतून येत आहे. देबा गेंद येतील. दरम्यान जर आपण पाहिलं तर थोडेसे भंबल झालेत. शरीरापासून चेंडू थोडासा दूर गेला. दोन धाबा त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जात आहेत. दोन धाबांनी धावपळ पुढे सरसावलं जात आहे. धाव संख्येत वाढ होतीये. जर आपण पाहिलं ना तर या खेळी मागे मास्टर माइंड निलेश बांगर याचं देखील कौतुक करावं लागेल. धावसंख्या 13 धावा या धावफलक्यावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 13 रन्स टू ऑन अ बोर्ड. इथून मॅच जिंकण्यासाठी 16 चेंडू आणि 53 धावांची गरज जिंकण्यासाठी असणार आहे. हा बॉल अवांतर पाहायला मिळतोय. अवांतर धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्येत भर होतीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या पुढे सरसावली जाते. 14 धावा या धावफलक्यावर असणार आहे. यावेळी पुन्हा एकदा हा देखील चेंडू, हा देखील चेंडू चाललाय. लाईन भरकटलेली पाहायला मिळते. राजू मेतगे सरांनी आवाज तर दिला होता परंतु हा कान मंत्र काय होता हे शरद बांगरला देखील कळत नाहीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर 15 धावा धावफलक्यावर आपल्याला पाहायला मिळतात. इथून 51 धावांची गरज. 16 चेंडू आणि 51 धावांची गरज. त्याचबरोबरीने दर्शन कणसकर देखील आमच्यासोबत गुणलेखकाच्या भूमिकेत जोडलेत. यावेळी पुन्हा एकदा हा वेग 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 आणि वेग अति घाई संकटात नाही. अति वेग हा काहीच कामाचा नसतो. आणि जर पाहिलं तर आणखीन एक खराब बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हा खराब चेंडू धावसंख्येत वाढ होतीये. 16 धाबा धावफलक्यावर पाहायला मिळत आहे. तिसरा षटक प्रगतीपथावर असणार आहे. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. लागोपाठचे 3 अवांतर चेंडू व्हाईटचे हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. आणि लागोपाठ 6 जर अवांतर चेंडू मैदानाच्या आतमध्ये तुम्ही हाताळताय. यावेळचा बॉल फुल टॉस परंतु काय झाले मिस टाइम स्ट्रोक आणि प्रयत्न खूप सुरेग आहे. त्या ठिकाणी जर आपण पाहिलं किसन लोखंडेच्या बॅट वर बॉल येत नाहीये. किसन लोखंडेची बॅट रुसली की काय. किसन लोखंडेची बॅट भरपूर नाराज आपल्याला पाहायला मिळते. फुल टॉस होता त्यावर मोठा प्रहार करता आला नाहीये. 17 धावा या धावफलक्यावर पाहायला मिळतील. 17 अंक शुभ मानला जातो. या ठिकाणी प्राइज येते. जो गोलंदाज संपूर्ण स्पर्धेमध्ये लागोपाठचे 6 अवांतर चेंडू टाकेल ना त्याला भगवान शिंदे यांच्याकडनं 201 रुपयांचं प्राइज हे दिलं जाणार आहे. भगवान शिंदे यांच्याकडनं प्राइज आहे. जो कोणी गोलंदाज या संपूर्ण स्पर्धेमध्ये 6 अवांतर लागोपाठचे चेंडू टाकेल ना त्या खेळाडूस 200 रुपयांचं प्राइज हे दिलं जाणार आहे. थँक्यू. धावसंख्या जर आपण पाहिली 17. चला टाइम वेस्ट करू नका. यावेळी हळबार पद्धतीने चेंडूला खेळून काढला जातोय. त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सिंगल डबल घेण्याचा माणस धाडस मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. निश्चितप्रमाणे ही मॅच जिंकण्यासाठी तुम्हाला मोठ्या मोठ्या फटक्यांची गरज आहे. जिमी मेदगे सरांची गरज या मॅच मध्ये आहे. परंतु जिमी मेदगे नावाचं वादळ अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये थांबवण्याचं काम केलंय. जर आपण पाहिलं तर धावसंख्या 18 धावा धावफलक्यावर आहेत. आणि अजून जिंकण्यासाठी इथून जर आपण पाहिलं तर
14 चेंडू आणि 48 धावांची गरज जिंकण्यासाठी आहे. फुलटास फुलटास आणि काय घडतंय, एक भरपूर चांगला एक चांगली मेजवानी मैदानाच्या आतमध्ये दिली गेली होती आणि काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, फुलटास बॉल वर देखील तिथे मोठा फटका नाहीये. जर आपण पाहिलं ना तर दोन मित्र एकमेकांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला निलेश बांगर, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर कपिल गोपाळे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 29 धावा धावफलक्यावर आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्लोवर वन गती परिवर्तन करून टाकलेला हा चेंडू हवेत उडवलाय, फटका फसलाय आणि जेल डिपला जातोय. कपिल गोपाळेला जावं लागेल माघारी. विकेट सपदन खेळवाद. थँक यू व्हेरी मच. जर आपण पाहिलं तर रामदास बांगर याचं कौतुक करावं लागेल, कारण जवळजवळ 10-12 पावलांचा रनअप घेत चेंडूवर आले आणि उत्कृष्ट जेल मैदानाच्या आतमध्ये टिपला. शेवटच्या बॉलवर जर आपण पाहिलं तर डीडी अर्थात दिनेश धंद्रे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. डीडी येत आहेत, स्वतः संघाचे संघ मालक होणार असणार आहेत आणि गोलंदाजीसाठी देवा गेंजे गोलंदाजी मार्क वर पाहायला मिळतात. गेल्या मॅच मध्ये गेल्या ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं तर अक्षरशः जिमी मेदगे सरांना बाद केलं, धावसंख्येला अक्षरशः लगाम घातला. इथून मॅच जिंकण्यासाठी तुमच्याकडे चेंडू असणार आहेत 12 आणि बनवायच्या त्या 47 धावा. इथून तुम्हाला जिंकण्यासाठी बनवायच्या 12 चेंडू आणि 47 धावांची गरज. किसन लोखंडे सारखा फलंदाज आहे, परंतु किसन लोखंडेला त्या प्रकारची फलंदाजी करावी लागेल. पाहुयात पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील. या वेळेचा बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट वर सरळ सरळ बॉल येत नाहीये. रामदास बांगर आले, एकदा घेतले, दुसऱ्या धाब्यासाठी कॉल केला जाईल का, परंतु पूर्णतः नकार दिलाय दिनेश जंद्रे. समीकरण बदलते, 11 चेंडू बनवायच्या 46. इथून मॅच जर आपण पाहिलं ना तर एका संघाकडे झुकताना आपल्याला पाहायला मिळते, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये जर आणि तर या शब्दाला कुठेही स्थान नसतं. अनिश्चितेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेट खेळत असताना तुम्हाला पेशन्स ठेवावे लागतात, तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागतं, तुम्हाला बॅटिंग करावी लागते, तुम्हाला बॉलिंग करावी लागते आणि स्वतःला सिद्ध करणं खूप गरजेचं असतं. इथून तुम्ही 9 परमांमध्ये काय केलं हे कुणी पाहत नाही. या 10व्या पर्वात आतापर्यंत तुम्ही काय करत आहात. या वेळेचा बॉल अमांतर पाहायला मिळतोय, अमांतर धावसंख्येत वाढ होते. व्हाईट बॉल एक्स्ट्रा मध्ये ऍड मात्र नक्कीच केला जातोय. 21 धावा धावफलक्यावर आपल्याला पाहायला मिळत आहे. 21 runs to 1 aboard 21 धावा धावफलक्यावर असणार आहे. यावेळी स्लोवर वन गती परिवर्तन करून टाकलेला हा बॉल पॉइंटला खटकेला, एकदम घेतले, दुसऱ्या धाब्यासाठी कॉल. ओहो, चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळत आहे. रामदास बांगरचं कौतुक करावं लागेल. बावीस धावा धावफलक्यावर आपल्याला पाहायला मिळतात. 22 runs to 1 aboard 22 धावा धावफलक्यावर आहेत. शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. एका बाजूला संघ अडचणीत सापडला. यावेळी हाफ ट्रॅकर चेंडू उडवलाय, स्क्वेअर लेगला रामदास बांगर चेंडू खाली आणि जेल सुटला. जेल कोणाचा सुटलाय? किसन लोखंडे. या खेळाडूकडे ताकद आहे, क्षमता आहे, नजाकत आहे, परंतु किसन लोखंडेच्या बॅटवर बॉल येत नाहीये. जर आपण पाहिलं ना तर हा बॉल 2 धावा पळून पूर्ण केला जात आहे. 24 धावा धावफलक्यावर आपल्याला पाहायला मिळतील. 24 runs to 1 aboard 24 धावा आपल्याला धावफलक्यावर पाहायला मिळतील.
सेकंड लास्ट ओव्हर जर आपण पाहिलं देवा गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. ओहो हा बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न सफल राहिला. निर्धाव चेंडूची सांगता होती डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. वय वर्ष जर आपण पाहिलं तर 20 मैदानाच्या आतमध्ये देवाचं कौतुक करावं लागणार आहे. अतिशय सुंदर भेदक गोलंदाजीचा नजराणा मैदानाच्या आतमध्ये पेश करतोय. प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय अक्षरशः. समोरील संघाच्या चारही मुंड्या चित केल्यात की काय. पुन्हा एकदा यावेळी हेलिकॉप्टर पद्धतीने उडवलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडूला खेळला त्या ठिकाणी जर आपण पाहिलं फेकी भरपूर सुंदर आहे. एक सिंगल पाहायला मिळते. केवळ एक सिंगल. एका सिंगलने धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्येत भर होतीये. धावसंख्या पुढे सरसावली जाते. 25 धाबा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. दिनेश धंद्रे अँड कंपनी 25 धाबा आतापर्यंत धावफलकावर पाहायला मिळतात. डीडे मोठा पुराहार खेळावा लागेल. दिनेश धंद्रे काय आहे हे दाखवावं लागेल. गोलंदाजी तर खूप सुरे केली परंतु बॅटिंग मध्ये वा नजाकत क्लास मॅजिकल आणि चेंडूला पाठवलंय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. डीप मधून चेंडू चाललाय सीमा रेषेच्या अगदी पलीकडे. येतोय चौकार. आणि 37 धावांची गरज जिंकण्यासाठी असणार आहे. 6 बॉल आणि तब्बल 37 धावा. जर इथे पाहिलं तर 6 चेंडू मागे 6 षटकार जरी लगावले ना तरी तर मॅच मात्र नक्कीच टाय होणार आहे. किसन लोखंडेला 6 चेंडू आणि 6 षटकार हे लगावे लागतील. किसन लोखंडेने जर 6 चेंडू 6 षटकार लगावले ना तर आमच्या बाजूला येडगेने समलचंद कक्षामध्ये बसलेत. अर्थातच राजू मेदगे सर आणि भगवान शिंदे यांच्याकडनं तब्बल 1,000 रुपयांचा प्राईज, तब्बल 2,000 रुपयांचा प्राईज हे असणार आहे. किसन लोखंडे हे जर 6 चेंडू आणि 6 षटकार लगावत आहेत तर आणि हा विक्रम या आधी देखील त्यांनी केलाय. परंतु वाजवणे या ठिकाणी स्पर्धा चालू होती आणि त्या ठिकाणी हा विक्रम त्यांनी केलाय परंतु इथे करावा लागेल. यावेळेचा बॉल जर आपण पाहिला ऑफस्टम्पच्या बरासा बाहेर जाय. निर्धाव रामदास मांगर अतिशय सुंदर चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण बदलते. 5 चेंडू आणि 37 धावांची गरज. इथूनही तुम्ही 5 षटकार खेळतायत तर यावेळेचा बॉल फाईन लेगला आणि सडक पे कडक चेंडू चाललाय सीमा रेषेच्या अगदी बाहेर. येतोय षटकार. रामदास भांगर यांच्यावर हल्ला चढवला जातोय. किसन लोखंडे भरपूर उशिरा हा फटका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार. भरपूर उशीर झालाय परंतु ठीक आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन मात्र नक्कीच केलं जात आहे. नेक्स्ट मॅच लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. वैभव कदम आणि टीम दिनकर लोखंडे राजू मदगे आणि टीम विनंती असणार आहे. आपण यावेळी 9 बॉल पंचांचा इशारा येतोय. 9 असणार आहे. 9 बॉल इथून मॅच वळेल का. इथून मॅच जर आपण पाहिलं तर डी थ्री स्टार या संघाकडे जाईल का हे देखील प्रश्नचिन्ह आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या लगावली जाते ती 36 जावा. धावफलकावर जिंकण्यासाठी अजून 30 जावांची गरज असणार आहे. 4 चेंडू आणि 30 जावांची गरज जिंकण्यासाठी. यावेळी वा वा भाई वा बॅटच्या रडार मध्ये चेंडू आलाय. स्लॉट मध्ये आलाय आणि त्याला पाठवलंय अगदी पार्किंग लॉट मध्ये स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषा पार. येतोय षटकार.
थँक्यू थँक्यू. डिझे मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः धावांचा पाऊस. उशिरा जर आपण पाहिलं ना तर उशीर भरपूर झालाय. हवेचा जर पाहिलं तर वेग भरपूर आहे आणि त्या वेगाच्या मदतीने चेंडूला पाठवले सीमा रेषेच्या पलीकडे. भरपूर चांगला क्लासिकल स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. रामदास बांगर हल्ले चढवले जातात. यावेळी फाईन लेगला चेंडू पाहायला मिळतोय. किरणजी कामथे सर जोपर्यंत चेंडूवर येतील चेंडू चाललाय सी मारेषेच्या बाहेर. येतोय आणखीन एक दणदणीत चौका. गरज जिंकण्यासाठी असणार आहे. यावेळी पुन्हा एकदा फाईन लेगला चेंडू खेळून काढलाय आणि किसन लोखंडेच्या बॅट मधून हा चेंडू आउट ऑफ द पार्क. आणखीन एक ज्या प्रकारे जर आपण पाहिलं ना तर पावभाजी आपण खातो तेव्हा भाजी जी तो बनवणारा असतो ना आचारी तो अशी लपेटतो त्या प्रकारचा लपेटला बॉलला आणि चेंडूला पाठवलाय सडक पे कडक चेंडू सीमा रेषा पार षटका. चेंडूची मागणी केली जाते पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल एक चेंडू आणि बनवायच्या त्या 14 धावा. एक चेंडू आणि 14 धावांची गरज. चला मॅच बॉल आलाय. एक चेंडू 14 धावा. जवळपास मॅच मध्ये केवळ जर आपण पाहिलं तर औपचारिकता राहिली आहे परंतु इथून देखील मॅच वळू शकते. फक्त गोलंदाजाने थोडीशी मदत केली पाहिजे. एखादा खराब बॉल जर आला ना तर मॅच मात्र नक्की D3 स्टार संघाकडे जाऊ शकते. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न तर आपण पाहिलं तर एक धाव घेतली दुसऱ्या धाबेसाठी कॉल केला दुसरी धाव कंप्लीट झाली आणि तिसऱ्या धाबेसाठी देखील पळाले. पाहूया तिसरी धाव आणि त्या ठिकाणी 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 3 धावा तर कंप्लीट झाल्यात. 4th धावेसाठी कॉल केला परंतु किसन लोखंडेला बाद व्हावं लागेल. परंतु 3 धावा आल्यात आणि या 3 धावाने धावफलक पुढे सरसावलं जाते. धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर 55 धावा या धावफलकावर पाहायला मिळतात. 11 धावांनी संघ मात्र नक्कीच विजयश्रेय प्राप्त केलाय. अर्थातच KK फायटर हा संघ विजयी संघाचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन. पराभूत संघाचं भरपूर सारं कौतुक.